श्रावण महिना म्हटला की सणांचे वेध लागतात आणि त्यातच जास्त आकर्षण असते ते म्हणजे दहीहंडीचे. दहीहंडी म्हणजे गोविंदाचा खरा उत्सव असतो. थरावर थर रचत गोविंदा पथक मानवी मनोरे हे आपल्या समोर सादर करत असतात. भूक तहान विसरून गोविंदा दहीहंडीच्या थराचा सराव करत असतात. मागील 2 वर्षापासून दहीहंडी उत्सवावरील राज्य सरकारने निर्बंध लावले होते, त्यामुळे दहीहंडी साजरी झाली नव्हती व यामुळेच सर्व गोविंदा पथक हे नाराज झाले होते. परंतु आता शिंदे सरकारने दहीहंडी तसेच गणपती उत्सवावरील सर्व निर्बंध उठवले आहे, म्हणून यावर्षी सर्वच गोविंदा पथक फार जोमाने तयारी लागले आहे. यंदाचा दहीहंडी उत्सव फार मोठ्या उत्सवात पार पडणार आहे. आपण आज आलेलो आहोत उत्तर महाराष्ट्रात सात थर लावणाऱ्या पहिल्या गोविंदा पथकाकडे, ज्याचं नाव आहे नेताजी पालकर गोविंदा पथक. यावर्षी नेताजी पालकर गोविंदा पथक खूप जोमाने तयारी लागलेलं आहे. बघूयात दहीहंडी स्पेशल हा एक खास रिपोर्ट. नेताजी पालकर चौक हा गोविंद पथक उत्तर महाराष्ट्रातले सात थर लावणारे हे पहिलं पथक आहे. त्याच्यानंतर आता आम्हाला 8 थर लावण्याची प्रॅक्टिस चालू आहे. परत उत्तर महाराष्ट्रात आम्ही 8 थर लावण्याचा प्रयत्न करणार आहे. परत उत्तर महाराष्ट्रातलं आम्ही 1 नंबर पथक हे आमचं नेताजी पालकर सदरे. माझं नाव दीपक, मी आलेलो आहे मुंबईवरून. मी खास आता 6 वर्ष झालोय मी नेताजी पालकर चौकासाठी इथं 40 गावमध्ये येतोय. तर 40 गावचं आणि नेताजी पालकर चौक गोविंद पथक यांचं नाव मोठं करायसाठी आणि उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं 7 थर लागणारं गोविंद पथक असेल ते नेताजी पालकर चौक, तर ह्या वर्षी आम्ही 8 थर लावायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि 8 थर लावूनच दाखवणार आहे आणि नेताजी पालकर चौकाचं नाव मोठं करणार आहे. नमस्कार, मी भूषण पाटील, नेताजी पालकर चौक गोविंद पथक 40 गाव. येणाऱ्या काळात आम्ही 8 थर लावण्याचं विश्वशी असं प्रयत्न करीत आहोत. 2018 साली नेताजी पालकर गोविंद पथक यांनी 7 थर लावण्याचा उत्तुंग असा प्रयत्न केला. 2019 साली आम्ही 7 थर लावण्याचा उत्तुंग असा प्रयत्न केला. 2019-20 या काळात कोरोनाचा निर्बंध असल्या कारणाने प्रशासनाने 2 वर्ष कुठलाही सण साजरा करण्याचे निर्बंध लावले असल्या कारणाने आम्ही कुठलाही सणात सहभागी नव्हतो. त्या महाराष्ट्र शासनाने या वर्षी 2022 ला सर्व निर्बंध उठवल्या कारणाने आम्ही आता सराव चालू केलेला आहे. त्या सरावामध्ये उत्तुंग असा प्रयत्न आमच्या पथकाने केला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आम्ही सर्वांसमोर सादर करणार आहोत. धन्यवाद. नेताजी पालकर गोविंदा पथकामध्ये एक आमचा लहानचा मोठा झालेला मॉमिडन समाजाचा जो चिरंजीव आहे माझा भाचा, त्याचं हे स्वतः तो गोविंदा पथकामध्ये नेताजी पालकर चौकामध्ये आजपर्यंत तो कुठे गेला आणि त्या पद्धतीने गोविंदा पथकामध्ये तो हजर राहतो आणि कंटिन्यू तो थरावरही चढतो. तेवढा एकच आमच्या याच्यात मॉमिडन समाजाचा तेवढा एक माझं भाचा आहे ते समीर शेख असं त्याचं नाव आहे. आता आमिर शेख त्याचं असं नाव आहे, त्याच्याकडूनच त्याची प्रतिक्रिया जाणून घ्या. नेताजी पालकर चौक गोविंदा पथक हे 6 वर्षापासून 16, 17, 18, 19, 20, 21 या साधा पदाप्रमाणे इथे दहीहंडीचा सगळे मित्र आणि नेताजी पालकर चौकातील 2-300 मुलं मेहनत करून चढतात. 5, 6, 7 थर लावून आम्ही सर्वजण मेहनतीने सर्व थर लावून आम्ही गोविंदा पथक उत्सुकता ही वाढवत असतो. ह्या वर्षी आम्ही 8 थर लावायचं ठरवलं आहे. उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं पथक आहे आपलं नेताजी पालकर चौकाचं. तर मागच्या 2 वर्षापासून कोरोना निर्बंध हटवल्यामुळे यावर्षी उत्साह जल्लोष करतोय आम्ही. तर यावर्षी 8 थर लावायचा आम्ही सराव करतोय आणि 8 थर लावून दाखवू नेताजी पालकर चौकाचं.